श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे कालभैरव जयंतीच्या दिवशी पूजा कशी करावी आपल्या जवळपास कालभैरवांचं मंदिर नसेल तर मग काय करावे आपल्या देवघरामध्ये कालभैरवांची मूर्ती किंवा फोटो जो आहे तर तो नसतो मग आपण पूजा जी आहे तर जी। ती कशाची करायची त्याचप्रमाणे पूजेचा शुभमुहूर्त काय असणार हे मंत्र कोणता म्हणावा आणि नैवेद्य काय दाखवावा याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच या दिवशी छोटे छोटे उपाय काय करावेत तर हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत कालभैरव हे भगवान शंकरांचे पाचवा अवतार मानले जातात क्रोध चंड चंडभैरव प्रचंड भैरव उन्नत भैरव अस्मारक भैरव तर ही त्यांचीच रूपे आहेत त्यांचे रूप जरी उग्र असले तरी सुद्धा खरे आणि प्रामाणिक व्यक्तीच्या हाकेला कालभैरव धावून जातात ते श्यामवर्णी असून त्यांना चार हात आहेत त्यांची वेशभूषा ही शंकरासारखीच आहे संपूर्ण अंगावर चिताभस्म लावलेले आहे कमरेभोवती भोवती व्याघ्र चरण म्हणजे वाघाचे कात्रे आहे प्रथमदर्शनी कोणाच्याही मनामध्ये भीती उत्पन्न करणारे असे त्यांचे रौद्र रूप जरी असले तरी सुद्धा ते आपल्या भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात जो कोणी कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवांची मनापासून पूजा करतो आराधना करतो तर त्याच्या इच्छा शंभर टक्के पूर्ण होत असतात आता आपण पूजा या दिवशी कशी करावी तर आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपलं स्नान वगैरे आटोपून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आपला मुख्य दरवाजा जो आहे तर तो स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाज्यावरती आपल्याला कुंकुवाचं किंवा हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे उंबरट्याला आपण हळदीचं लेपन करू शकतो दारामध्ये छान अशी रांगोळी काढू शकतो म्हणजे आपल्याला सर्व जो मुख्य दरवाजाच्या आजूबाजूचा परिसर आहे तर तो स्वच्छ करायचा आहे स्वच्छता करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा जी आहे तर ती करायची आहे कालभैरवांची पूजा कशी करावी तर आपल्याला कालभैरवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे चौमुखी दिवा जो आहे तर तो आपल्याला घेऊन जायचा आहे तुम्ही पंथी नेऊ शकता किंवा कनकेचा दिवा जरी नेला तरी चालेल परंतु यामध्ये मोहरीच्या तेलाचाच वापर करायचा आहे कारण मोहरीचं तेल हे आपल्या दुर्भाग्याला सौभाग्यामध्ये बदलत असते त्याचप्रमाणे एक खडी खडीसाखर काळे तीळ काळे उडीद तर या गोष्टीसुद्धा घेऊन जायच्या आहेत आणि कालभैरवांना आपल्याला या सर्व गोष्टी अर्पण करायच्या आहेत नारळ जो आहे तर तो फोडायचा नाही तर आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे शक्य झाले तर आरती म्हणायची आहे त्याचप्रमाणे अकरा वेला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि आपल्याला एकशे आठ वेला ओम कालभैरवाया नमहा ओम कालभैरवाय नमहा तर या मंत्राचा जप करायचा आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर त्याच ठिकाणी त्या मंदिराच्या परिसरामध्ये बसून अपन आपल्याला अपन अकरावेला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि ओम कालभैरवाय नमहा या मंत्राचा जपसुद्धा एकशे आठवेला करायचा आहे त्याचप्रमाणे आपण आपल्या घरीसुद्धा अकरावेला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि मंत्राचा जप जो आहे तर तो घरीसुद्धा करायचा आहे आपण कालभैरवांची उपासना केली तर आपल्याला त्याचे विशेष असे फळ मिळत असते भूतबाधा असेल किंवा पिशाच्य बाधा असेल शत्रुपिढा असेल तर यापासून आपले आपल्या कुटुंबाचे रक्षण होत असते धर्म अर्थ काम मोक्ष अशी कुठलीही समस्या असेल आर्थिक समस्या असतील कोणाकडे पैसे अडकलेले असतील तर अशा समस्यांचे निवारण कालभैरव करत असतात आता यावर्षी आपल्याला पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे तर पंचांगानुसार अष्टमी तिथी जी आहे तर ती बावीस नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तेवीस नोव्हेंबरला नु� संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे तेवीस नोव्हेंबरला कालभैरव जयंती जी आहे तर ती साजरी केली जाणार आहे आणि पूजा जर आपल्याला शुभमुहूर्तामध्ये करायची असेल तर सकाळी आठ वाजून दहा मिनिटापासून ते नऊ वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत मिन्ता करायची आहे कारण यानंतर राहू काळ जो आहे तर तो सुरू होत आहे आणि राहू काळामध्ये मात्र आपल्याला पूजा जी आहे तर ती चुकूनही करायची नाही तर राहू काळ काय असणार आहे तर बघा तेवीस नोव्हेंबरचा राहू काळ आहे सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून बावन्न मिनिटापर्यंत तर हा असणार आहे राहू काळ आणि त्याचप्रमाणे यमगंडम काळ जो आहे तर तो सुद्धा अशुभ मानला जातो आणि हा असणार आहे दुपारी एक वाजून चौतीस मिनिटापासून ते दुपारी दोन वाजून चोपन्न मिनिटापर्यंत तर असा हा राहू काळ आणि यमगंडम काळ हा वे जो काळ आहे तर तो आपल्याला वगळायचं आहे म्हणजे या काळामध्ये आपल्याला मंदिरामध्ये जायचं नाही किंवा पूजा करायची नाही आणि हा काळ जो आहे काळ आणि यमगंडम काळ तर हा सोडून तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये जरी वेळेनुसार पूजा केली आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा किंवा आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा कालभैरवांचं दर्शन घेतलं तरी चालेल फक्त राहू काळ आणि यमगंडम काळामध्ये आपल्याला दर्शन जे आहे तर ते करणे टाळायचे आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपण काही छोटे छोटे उपाय सुद्धा करत असतो आता मंत्र कोणता म्हणावा तर अगोदर सांगितल्याप्रमाणे ओम कालभैरवाय नमहा तर हा मंत्र म्हणायचा आहे त्याचप्रमाणे आपल्यावरती जर कर्ज असेल काही केल्या कर्ज फिटत नसेल तर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम ऋण मुक्तेश्वराय नमहा ओम ऋण मुक्तेश्वराय नमहा तर हे दोन मंत्र तुम्ही या दिवशी म्हणू शकता त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी कालभैरवाष्टक जे आहे तर ते सुद्धा म्हणायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जरी पाठ केला तरी सुद्धा चालेल या दिवशी नैवेद्य काय दाखवावा तर या दिवसाचा खास नैवेद्य म्हणजे बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत किंवा वांग्याची भाजी कांदा किंवा कांद्याची पात जी आहे तर त्याची भाजी आपण बनवू शकतो त्याचप्रमाणे लिंबाची फोड तर असा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच जिलेबी उडीद वडे तर हा सुद्धा या दिवसाचा खास नैवेद्य मानला जातो तसेच या दिवशी काळ्या कुत्र्याला आपण काही जर वस्तू खायला दिल्या तर हे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते कारण कालभैरव जे आहे तर त्यांचे वाहन हे कुत्रा आहे त्यामुळे आपल्याला काळ्या कुत्र्याला सुद्धा काही वस्तू खायला द्यायच्या आहेत जसं की या दिवशी आपण गोड पोळी काळ्या कुत्र्याला खायला देऊ शकतो म्हणजे चपाती किंवा आपल्याला काय करायचं आहे गोड पोळी बनवायची आहे चपाती बनवली तर त्यावरती थोडीशी साखर ठेवायची आहे किंवा गुळाचा खडा ठेवून ती पोळी खायला द्यायची किंवा आपल्याला काय करायचं आहे कणकेमध्ये थोडासा गुळ घालून गोड पोळी जी आहे तर ती बनवायची आहे किंवा आपण जिलेबी जी आहे तर ती जरी कुत्र्याला खायला दिली तरी चालेल किंवा बाजरीची भाकरी आणि त्यासोबत वांग्याच्या भाजीची एक फोड त्या भाकरीवरती ठेवायची आणि असे गास जरी आपण कुत्र्याला खायला दिला तरीसुद्धा आपल्याला कालभैरवांचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात आता जर आपल्या जवळपास कालभैरवांचं मंदिर नसेल तर मग काय करायचं आहे तर आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहे तर त्याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे शिवलिंगाला आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर शिवलिंगाला त्या शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायचे आहेत अजून बेलपत्र अर्पण करायचं आहे त्या बेलपत्रावरती चंदन आणि ओम नम शिवाय तर असं लिहून हे बेलपत्र अर्पण करायचं आहे तसेच आपल्याला संध्याकाळच्या वेळेला म्हणजे प्रदोष काळी शिवमंदिरामध्ये जाऊन किंवा घरीच जे आपलं देवघरामधलं शिवलिंग आहे तर त्यावरती चिमुटभर काळे तीळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत यामुळे काय होतं तर आपल्या ज्या मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात कालभैरव जे आहेत तर ते शिवांचाच रौद्र अवतार आहेत शिवांचाच पाचवा अवतार आहेत त्यामुळे जरी आपल्याला कालभैरवांचे दर्शन घेणे शक्य झाले नाही कालभैरवांचं मंदिर आजूबाजूला नसेल तरी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवांची उपासना या दिवशी करायची आहे यामुळे सुद्धा आपल्याला कालभैरवांची पूजा केल्याचे फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते आणि अवरजून काळे तिळ आपल्याला या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत या दिवशी अजूनही आपण छोटे छोटे उपाय करू शकतो तर याची इन डिटेल माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि छोटे छोटे साधे उपाय सुद्धा आपण या दिवशी करू शकतो